क्लास सेवन मैथ ब्रिज कोर्स यूनिट अलजेब्रा टॉपिक रेशो एंड प्रोपोर्शन सब टॉपिक रेशो डे 31। लेट्स अंडरस्टैंड अ लिटल बिट। इन अ डे टू डे लाइफ वी कंपेयर टू क्वांटिटी। दैनंदिन जीवनामध्ये आपण दोन जे क्वांटिटी असतात टू क्वांटिटी असतात त्याच्यामध्ये आपण तुलना करत असतो। वी नो हाउ टू कंपेयर टू क्वांटिटी बाय डूइंग एडिशन एंड सब्ट्रैक्शन। तो आपल्याला माहिती आहे दोन क्वांटिटी मध्ये तुलना करत असताना आपण एडिशन आणि सब्ट्रैक्शन हे करत असतो। नाउ लेट अस सी हाउ दिस कंपैरिजन कैन बी डन इन अ डिफरेंट वे विथ द हेल्प ऑफ एन एग्जाम्पल। आता आपण पाहणार आहोत याच्यामध्ये की तुलना करत असताना आपण वेगळ्या पद्धतीने अजून एक्झाम्पल सॉल्व करू शकतो कंपॅरिझनचे। गौतम इज 14 इयर्स ओल्ड, समीरा इज 7 इयर्स ओल्ड। गौतम हा 14 वर्षाचा आहे, समीरा इज 7 वर्षाची आहे। समीरा इज 7 इयर्स यंगर दॅन गौतम। समीरा ही गौतमपेक्षा 7 वर्षांनी लहान आहे। गौतम ही म्हणजे ही एक तुलना झाली। गौतम इज 2 टाइम्स समीरा एज। गौतमचं जे एज आहे वय आहे समीराच्या दुप्पट आहे, 2 टाइम्स आहे, डबल आहे। हिअर कंपॅरिझन इज मेड बाय सब्ट्रॅक्शन ऑर मल्टिप्लिकेशन। इथं जी तुलना केलेली आहे तर सुरुवातीला जी कंपॅरिझन केलेली आहे तर ती सब्ट्रॅक्शनची, नंतरची जी कंपॅरिझन केली समीरा आणि गौतममध्ये ती मल्टिप्लिकेशनची आहे। व्हेन टू क्वांटिटीज आर कंपेर्ड बाय सब्ट्रॅक्शन देन दॅट सब्ट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज रेशो। ज्यावेळेस आपण दोन क्वांटिटी कंपेअर करताना ती सब्ट्रॅक्शनने करतो आहे तर ती जी सब्ट्रॅक्शन करणार आहोत ते जे ॲन्सर येणार आहे त्याला आपण रेशो म्हणू। बट वेल कम्पेरिंग बोथ नंबर शुड रिप्रेझेंट द सेम क्वांटिटी। परंतु असं कंपॅरिझन करत असताना जे दोघं नंबर आहेत ते सेम नंबर सबस्ट्रॅक्ट करावे लागतील किंवा शुड रिप्रेझेंट सेम क्वांटिटी, म्हणजे एकच क्वांटिटी दोघांची पाहिजे। गौतम इज 2 टाइम्स समीरा एज। गौतमचं जे एज आहे समीरेचं 2 टाइम्स आहे। दिस इन्फॉर्मेशन इज द रेशो ऑफ गौतम्स अँड समीरा एज। आता हे जे ॲन्सर आहे गौतम आणि समीरा यांचा एजचा तो रेशो आहे आणि तो किती येतो आहे 2:1 येतो आहे, विच इज रीड एज 2:1। आपण याला रीड करताना 2:1 असं रीड करतो। लेट्स प्रॅक्टिस। केतन ब्रॉट 12 बनाना अँड 6 मँगो। म्हणजे केतनने 12 बनाना घेतले आणि 6 मँगो घेतले, राईट? दिस इज अ रेशो। रेशो कशा पद्धतीने लिहायचं बघा, रेशो ऑफ बनाना टू मँगो, नंबर ऑफ बनाना डिवायडेड बाय नंबर ऑफ मँगो, नंबर ऑफ बनाना अपॉन नंबर ऑफ मँगोज। बनाना 12 आहे, मँगो 6 आहे, दोघांना 6 ने डिवाइड होईल, 12 डिवाइडेड बाय 6, 6 डिवाइडेड बाय 6, 6 ने 12 ला डिवाइड केलं 2, 6 ने 6 ला डिवाइड केलं 1, 2:1 म्हणजे 2 आन्सर, किंवा आपण त्याला 2:1 लिहिलं तरी चालेल। हा रेशो आला, रेशो ऑफ मँगोज टू बनाना, नंबर ऑफ मँगोज अपॉन नंबर ऑफ बनाना, नंबर ऑफ मँगोज 6, नंबर ऑफ बनाना 12, दोघांना आपण डिवाइड करू, इथे रॉंग झालेलं आहे, ठीक आहे? याला डिवाइड करताना 6 डिवाइडेड बाय 6 अपॉन 12 डिवाइडेड बाय 6, 6 ने डिवाइड केला 6 ला 1, 6 ने डिवाइड केला 12 ला 2, ठीक आहे? नेक्स्ट एक्झाम्पल, अ ब्लॉक ऑफ जॅगरी वेट 1 किलोग्राम वेअर अस पीस ऑफ जॅगरी वेट 200 ग्राम। एक जी गुळ आहे तर गुळाची आपण त्याला जॅगरी वेट टोटल तो जो ब्लॉक आहे तो 1 किलोग्राम आहे आणि एक तुकडा आहे गुळाचा त्याचा 200 ग्राम आहे। वॉट इज द रेशो ऑफ वेट ऑफ जॅगरी पीस टू जॅगरी ब्लॉक, मग तो जॅगरी पीस टू जॉगरी जॅगरी ब्लॉकचं वेट किती, ठीक आहे? आता इथे काय करावं लागेल बघा, क्वांटिटी जर बघितलं तर याचं युनिट किलोग्राममध्ये, याचं ग्राम्समध्ये, आपल्याला दोघं आता एकाच क्वांटिटीत एकाच युनिटमध्ये पाहिजे, म्हणजे 1 किलोग्रामला आपण ग्राममध्ये कन्वर्ट करून घेऊ। फर्स्ट कन्वर्ट बोथ द मेजरमेंट इज द सेम युनिट। लेटेस्ट कन्वर्ट किलोग्राम टू ग्राम, किलोग्रामचं ग्राममध्ये करू। 1 किलोग्राम मीन्स 1000 ग्राम। वेट ऑफ जॅगरी ब्लॉक इज 1000 ग्राम अँड जॅगरी पीस इज 200 ग्राम। आता बघा, हे जॅगरी पीस आहे, जॅगरी ब्लॉक आहे, 200 अपॉन 1000। 200 ला कसं लिहू शकतो आपण, 2 × 100, 1000 ला कसं लिहू शकतो, 10 × 100, 100 कॅन्सल, 2 upon 10, 2 upon 10 ला परत 2 × 1 लिहू शकतो, 2 × 1 2 असतो, 10 ला कसं 2 × 5 लिहू शकतो, 2 2 कॅन्सल म्हणजे 1 upon 5, हा त्याचा रेशो आपल्याला मिळाला।